तिचं वय खरं तर शाळेतलं भूगोलाचं पुस्तक वाचण्याचं, पण इच्छाशक्ती मात्र अशक्य आव्हानांना कवेत घेण्याची. सुट्टीत एखादा समर कॅम्प किंवा आईबाबांबरोबर एखाद्या सहलीला जाण्याऐवजी उर्वीला खुणावतात ती शिखरं. अवघ्या 10व्या वर्षी उर्वीनं हिमालयातलं सरपास शिखर सर केलंय. आमच्या आशा उद्याच्या या विशेष मालिकेत आज सुरुवात या हिमकन्येपासून. हिमालयातल्या शिवालिक पर्वतरांगा, उंची तब्बल 13,800 फूट, तापमान उणे 8 अंश सेल्सिअस, सभोवताली हाडं गोठवणारी थंडी आणि बर्फाच्या राशी, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वाहणारे वारे, तितक्याच वेगानं होणारी बर्फवृष्टी, कडाडणाऱ्या विजा, या सगळ्याला आव्हान देत सरपास शिखर सर करणारी ही चिमुरडी उर्वी पाटील. वय वर्ष फक्त 10. एवढ्या लहान वयात शिवालिक पर्वत रांगांमधलं सरपास शिखर सर करणारी उर्वी देशातली पहिली मुलगी ठरली आहे. मी उर्वी आहे. मी गोव्यातून आली आहे आणि गोव्यात मला खूप गरम होत होतं आणि मी केव्हापासून म्हणजे खूप गरम होतं म्हणून मी म्हणत होते की आपण सरपास करूयात, म्हणजे ट्रेकिंग होईल, मेमरी सुट्टी पण असते मला, मी काय करू घरी थांबून. मी ट्रॅक पण केला आणि गोव्यात खूप गरम होतं आणि मला तसं वाटायचं हिमालयाला असलेलं किती वर असायचं नाही. मग आम्ही आलो शेवटी आणि मग कळलं हिमालय खरंच काय थंडी असते म्हणून. आणि आता मी सरपास केला जो आहे 14,000 फुटावर आणि आल्यावर लगेच इतकी घाबरले मी, एवढा उंचीवर आलो पहिल्यांदा आणि एवढा बर्फ कधीच बघितला नव्हता. आणि असं आहे आणि आता कधी स्लायडिंग करणार असं झालं आहे, कारण का खूप दिवसांपासून ना एकच खाते मी डाळ डाळ डाळ, तरी मला खूप आवडला कारण का मी एवढा सुंदर कधीच बघायला मिळत नाही आपल्याला ते पण गोव्यात. असं इतक्या गरमी थंडीत आली आता मी, आता मी ट्रेकिंग कर आली मी टॉपला, आता थोडंसं खाली जाणार. आकाशाकडे झेपावणाऱ्या शिखरांना आव्हान द्यायला उर्वीला आवडतं, म्हणूनच जीव गोठवणाऱ्या थंडीत निसरड्या बर्फ वाटांवरून उर्वी सरपासच्या माथ्यावर पोहोचली. तिच्या सरपास ट्रेकची सुरुवात हिमाचल प्रदेशातल्या कसोल बेस कॅम्पवरून 4 मे 2018 पासून झाली. पहिले 3 दिवस वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी छोटे छोटे ट्रेक केले. या मोहिमेदरम्यान नगारू ते बिस्करी हा ट्रेक सगळ्यात आव्हानात्मक मानला जातो. साधारणपणे 14 किलोमीटरचा हा सगळा प्रवास पूर्णपणे बर्फातला. मुख्य शिखर सर करण्याची सुरुवात 2:00 वाजता झाली. चहा, गरम पाणी, गुळ आणि फुटाणे या अल्पोपहारानंतर बर्फातली वाट कापायला सुरुवात होते. खरं तर वय वर्ष 15 पुढच्यांसाठीच हा ट्रेक, पण सरपास शिखर सर करायचंच हा उर्वीचा हट्ट तिच्या वडिलांनी आणि मग यूथ हॉस्टेलनेही पुरवला. हम लोग जब बेस कैम्प में मिले तो बेस कैम्प में मैंने बताया कि सर ये तो शायद काफ़ी, लेकिन उस लड़की में बहुत प्रतिभा है कि हमारे गांव का हम लोग लोकल है सर, यहाँ पे इतना छोटा 10-11 साल का लड़का भी कोई सरपास 13,800 फीट पे मुझे लगता है अब तक कोई नहीं आया, और वो भी इस कंडीशन में. वहाँ पे मई में तो वहाँ पे बहुत सारी स्नो रहती है सरपास में, और मई महीना ही सरपास के लिए बेस्ट माना जाता है. मतलब इसमें स्नो स्लाइड्स रहता है, स्नो पे वॉक रहता है, स्नो पे चलना, क्लाइंब, ये सब बातें रहती. सरपास हे अवघड शिखर सर करताना शारीरिक आणि मानसिक सामर्थ्याची कसोटी लागते. त्यासाठी आहार, व्यायाम आणि योगाच्या मदतीनं उर्वीचं लक्ष एकच होतं, सरपास. या ट्रेकसाठी मला माझ्या बाबांची मदत मिळाली, अनिल पाटील, आणि त्यांनी मला मदत केली. म्हणजे जेव्हा माझं एक्सरसाइज असतं तेव्हा मला पहाटे उठवणं, परत मग मी चालायला जात होते मातीत, म्हणजे माझा पाय हल्ला तर मी ॲक्लिमायझेशन होत होते मला माझं म्हणून, आणि मी एक्सरसाइज करत होते. योगामुळे माझं कॉन्सन्ट्रेशन वाढलं आणि जास्त मेन म्हणजे होतं ते डाएट होतं, कारण का मी दररोज सी फूड खाल्ल्यामुळे आणि ड्रायफ्रूट्स खाल्ल्यामुळे मला ताकद मिळाली आणि प्रोटीन्स, त्यामुळे मी कमी पैशात शकले. एवढ्या लहान वयात एवढी मोठं झेप घेणं ही खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे याच्याबद्दल मला त्यांच्या वडिलांना जास्त क्रेडिट द्याविषयी वाटतं, कारण ह्या हिमालयाचे संस्कार, याचं प्रक्षेपण
एका लहान मुलीवर ह्या वयात होणं म्हणजे तिचं भविष्य उज्ज्वल आहे. ही शिखर भरारी सोपी निश्चितच नव्हती. अवघ्या 10व्या वर्षी उर्वीनं बर्फ वादळ वाऱ्याला तोंड देत शिखर सर केलाय. सरपास शिखरावर ही चिमुकली पावलं पडल्यावर आजूबाजूची शिखरं उर्वीला सलामी देत होती, तिचं कौतुक करत होती. उर्वी, अभिनंदन तुझं. अवघ्या 10व्या वर्षी डोंगरा एवढी जिद्द घेऊन तू शिखर काबीज केलंयस. आता हा आत्मविश्वास तुझ्या भविष्यातल्या सगळ्याच वाटचालीसाठी तुझ्या सोबत राहणार आहे. अनिल पाटील, झी मीडिया, सरपास शिखर, हिमालय. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.